साहेब हा तुम्ही शोध कसा लावला ते सांगा ना एकदा. ही झाडांपासून शोध लावला. हा म्हणजे आयडिया कशी आली बघ तुम्हाला याची? आम्ही स्मशानभूमीमध्ये झाड लावत होतो. हा पुढं तिथं झाड लावत असताना रात्रीचं वाळे डरकडे ऐकवायला. मग डरकाळी वागायची ऐकू आले आल्यात पहिली झाडाची जाळी ओढली. झाडाची जाळी ओढून ना डायरेक्ट अडकून दिली आणि डायरेक्ट खाली बसले गेलो. मग वाघ गेला निघून. वाघ माझ्या पैसे जिवडे ताटी पण काहीच करताय. किती वेळ असं झालं साहेब? 10 मिनिटं लपचपीच खेळतो. नंतर पुरा 10 मिनिट. तुम्ही घरी कसे गेले मग? घरी अशी उचलली. वाघ बसलेला. वाघ कुठे गेला? वाघ माग पगन. मी वाघ पगन. हमला नाही गेला का? हमला करीन कसा? सोडून द्यायचं वाघ येतो जिबड्याचा त्याचं बाहेरून निघून गेला. तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल आभारी आहे. त्याला वाटलं खरंच प्राणी भेटला आपला. ऐका ना, दिलेल्या माहितीबद्दल आभारी आहे. कच्चे गुरु तर केला नाही. लगेच झाडाची जाळी ओढली स्मशानभूमीमध्ये आणि अडकवली. जाळी ओवली नाही का? अशी जाळी ओवली. तुम्ही हा केलेला प्रयोग तुम्ही इतरांना काय संदेश द्याल? मी सगळ्यांना संदेश देतो, ही 5 फुटाची जाळी, ही 8 फुटाची बनवायची. 8 फुटाची बनवली मार ना हे जड नाही असे अडकायची हातात. मोबाईल निघल तडा 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 तडा. 12 सुद्धा देऊ शकतो नाही का आपण? यात 12 8 फुटाची असेल ना, 2 होलं पाडायची. मेमरी संपली याच्यातली. इथं 2 होलं पाडली, हात बाहेर काढायचा, करा करा मार द्यायचं. उचलली का? उचललीच का? निघलाच गडी. आपण 8 फुटाच्या सरीत घुसायचं कसं? जाळीनी सरीत कडनीत फिरायचं नाही का? तुम्ही आता पाण्यावर कुठं होते? आज जातो बारे. ऐका ना, तुम्ही पाण्यावरती कुठं होते? मी पांथ्या होतो. पाण्यावर? पांथ्या होते. काय भरत होते? ऊस. ऊस भारी देता आली तुम्हाला? ऊस 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 नाही माका. हा हा हा. वाघ मकेत आणि मी ऊसात. मी नाही ऊसाच्या कडाला होतो. वाघ वाघ आहे ना. वाघ दरकाळी मला ना ओझ.